नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते अगदी मस्त मऊ लुसलुशीत तोंडात टाकल्या टाकल्या विरघळणारा असा खरवस आपण आज बनवणार आहोत तुम्ही बघू शकता खरवस अप्रतिम झालेला आहे गाईला किंवा म्हशीला वासरू झाल्यानंतर त्या गाईला आणि म्हशीला जे पहिलं दूध येतं ना त्याला आपण चिकाचे दूध असे म्हणतो आणि त्यापासून खरवस बनवायचा असतो खरवस अत्यंत उपयुक्त आहे आपल्या शरीरासाठी खूप साऱ्या आजारांवर हे गुणकारी औषध मानले जाते आयुर्वेदामध्ये गोपयूष म्हणजे चिकाच्या दुधाला अमृत मानले जाते खूप साऱ्या औषधांच्या निर्मितीमध्ये हे चिकाचे दूध वापरले जाते यामध्ये प्रोटीनची मात्रा भरपूर असते त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते म्हणून खरवसाचे सेवन मधनं आदनं आपल्याला करायलाच हवं लहान मुलांना खरवस अवश्य द्यावे कारण खरवससारखे इम्युनिटी बूस्टर दुसरे नाही हिंदीमध्ये याला खीस म्हणतात मराठीमध्ये चीक म्हणतात आणि इंग्लिशमध्ये याला कोलेस्ट्रॉम म्हणतात तर अगदी मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करणार आहोत पण त्याआधी हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअरही करा भरपूर मित्रमंडळींना शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा अगदी मस्त खरवसची रेसिपी मिळेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका चला तर मग मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया खरवस बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण बघूया चिकाचे दूध इथे मी घेतलेलं आहे अर्धा लिटर चिकाचं दूध आपण इथं घेतलेलं आहे त्याचबरोबर नॉर्मल दूधही मी इथे एक फुलपात्र भरून घेतलेलं आहे त्याचबरोबर पाऊन फुलपात्र भरून साखर घेतलेली आहे थोडीशी विलायची पावडरही घेतलेली आहे आणि केसरही लागणार आहे आपल्याला अगदी कमी साहित्यामध्ये हे खरवस आपल्याला करायचं आहे याला फक्त तीनच गोष्टी लागतात ज्या महत्त्वाच्या आहे हे म्हणजे चिकाचं दूध आता आपण बाऊलमध्ये चिकाचं दूध घेतलेलं आहे हे अर्धा लिटर आहे अर्धा लिटर चिकाच्या दुधासाठी एक फुलपात्र भरून आपण नेहमीचं दूध टाकणार आहोत साधं म्हशीचं दूध आहे हे हे दूध गरम करून गार केलेलं आहे ते आपण या चिकाच्या दुधामध्ये मिक्स केलेलं आहे आता आपण साखरही याच्यामध्ये टाकूया पाऊन फुलपात्र साखर घेतलेली आहे तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही एक फुलपात्र भरून टाका पण पाऊन फुलपात्र टाकलं ना अगदी परफेक्ट गोड होतं विलायची पावडरही टाकलेली आहे आणि आता आपण साखर विरघळेपर्यंत हे मिश्रण छान असं मिक्स करूया साखर छान मिक्स झाल्यानंतर हे दूध आपण वाफवायला ठेवायचं आहे यासाठी आपण स्टीमर तयार करून घेऊया गॅसवरती मी एक भांडं ठेवलेलं आहे त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि मध्ये स्टँडही ठेवलेलं आहे आणि बघा अशा पद्धतीचा एक डबा घेतलेला आहे हा धुवून घेतलेला आहे डबा किंवा पातेलं तुम्ही काहीही घेऊ हो शकता आता याच्यामध्ये आपण दूध टाकून घेऊया आपण चिकाचं दूध नॉर्मल दूध आणि साखर हे मिश्रण तयार केलेलं आहे ते आपण या डब्यामध्ये टाकून घेऊया आणि ही गाळणी घेतलेली आहे मी याच्याने गाळून आपण हे दूध टाकणार आहोत म्हणजे चिकामध्ये काही कचरा असेल तर तो निघून जाईल आणि ही टीप लक्षात ठेवायची आपण खरवस करताना हे दूध ज्या भांड्यामध्ये टाकणार आहोत ना ते भांडं धुवून घ्यायचं म्हणजे खरवस शिजल्यानंतर खाली चिकटत नाही त्या भांड्याला दूध तापवतानासुद्धा ही टीप लक्षात ठेवायची दूध आपण ज्या भांड्यामध्ये काढणार आहोत ना ते भांडं आधी धुवून घ्यायचं म्हणजे दूध तापवल्यानंतर खाली दूध असं चिकटत नाही गरम झाल्यानंतर आता मी केसर टाकते आहे याच्यावरती आता आपण याला झाकण लावून घेऊया आणि पंचवीस मिनिटे हा चीक शिजू देऊया पंचवीस मिनिटामध्ये अगदी परफेक्ट शिजतो हा चीक केसर टाकून झालेला आहे आता मी याच्यावरती झाकण ठेवते एक प्लेट आपण याच्यावरती उलटी झाकून ठेवूया आणि खाली स्टँड ठेवलेला आहे त्यामुळे खालचं पाणी उकळणार आहे ना ते आतमध्ये पडणार नाही म्हणून स्टँड ठेवायचं थोडा उंच करायचा डबा आता पंचवीस मिनिटानंतर आपण बघूया आपण गॅसची फ्लेम एकदम लो ठेवून पंचवीस मिनिटे खरव शिजू दिलेलं आहे पंचवीस मिनिटे झालेली आहेत आता आपण झाकण काढून बघूया गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही नाहीतर पाणी खूप जोराजोरात उकळतं आणि तो डबा हलतो त्यामुळे आपण गॅसची फ्लेम एकदम लो ठेवली होती आणि आता झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता खरव सप्रतिम झालेला आहे अगदी सुंदर पांढरा शुभ्र असा कलर याला आलेला आहे आता आपण टूथपिक टाकून बघूया आणि तुम्ही बघू शकता याला दूध अजिबात चिकटलेलं नाही आहे याचा अर्थ खरवस अगदी परफेक्ट असा शिजलेला आहे आता गॅस मी बंद केलेला आहे हा खरवस आपण खाली काढून घेऊया आणि थंड झाल्यानंतर आपण याच्या वड्या पाडायच्या आहेत गरम असताना खरवसाच्या वड्या पाडायच्या नाहीत आता याला थंड करून घेऊया आणि नंतर आपण याच्या वड्या पाडून घेऊया आणि तुम्ही बघू शकता अप्रतिम झालेला आहे खरवस आणि किती कमी साहित्यामध्ये झटपट असा हा खरवस तयार होतो आणि अत्यंत पौष्टिक असा हा पदार्थ आहे तुम्ही नक्की बनवा आता थंड झाल्यानंतर आपण याच्या वड्या पाडूया आणि मग मी तुम्हाला दाखवते हो आता हा खरवस थंड झालेला आहे आपण याच्या वड्या पाडून घेऊया आणि तुम्ही बघू शकता अगदी सहज कापल्या जात आहेत वड्या इतका मऊ मुलायम झालेला आहे हा खरवस आणि अप्रतिम चविष्ट होतो तुम्ही नक्की बनवा आणि मी अगदी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे अर्धा लिटर चिकाचं दूध असेल तर त्यासाठी एक फुलपात्र भरून आपण साधं दूध घ्यायचं एक फुलपात्र म्हणजे जवळजवळ पावशार दूध घ्यायचं आहे आपल्याला आणि पाऊन फुलपात्र साखर टाकलेली आहे त्यामुळे गोडही अगदी परफेक्ट झालं होतं आणि आता तुम्ही बघा याची वडी किती मस्त पडणार आहे अगदी परफेक्ट शिजवलं आहे आपण पंचवीस मिनिटामध्ये खरबस अगदी परफेक्ट शिजतो याला कच्चं नाही ठेवायचं अजिबात नाहीतर त्याच्या वड्या पडत नाही आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त मौसूत अशी वडी तयार झालेली आहे अगदी परफेक्ट झालेला आहे आपला खरवस आणि हा खरवस मी म्हशीच्या दुधाच्या चिकापासून बनवला होता तुम्ही इथे गाईचं चीकसुद्धा वापरू शकता गाईचा चीक असू द्या किंवा म्हशीचा चिक असू द्या प्रोसेस अगदी सेम आहे आणि तुम्ही साखरेऐवजी गुळसुद्धा इथे वापरू शकता गुळही तेवढाच टाकायचा म्हणजे पाऊन फुलपात्र भरून गुळाचा केस टाकायचा गुळाचाही खरवस अगदी मस्त लागतो अप्रतिम चविष्ट लागतो तुम्हाला जसा आवडेल तसा तुम्ही बनवा साखरेचाही बनवू शकता आणि गुळाचाही बनवू शकता फक्त साखरेचा खरवस बनवला ना तो अगदी मस्त पांढरा शुभ्र होतो दिसायला मस्त दिसतो तुम्ही बघू शकता अगदी मस्त पांढरा शुभ्र खरवस झालेला आहे आणि गुळाचा खरवस थोडासा असा कलर चेंज होतो त्याचा असा थोडासा केशरी कलर होतो त्याचा तुम्हाला जर एकदम पांढरा खरवस करायचा असेल तर साखरेचा करा आणि केसर टाकल्याने नाही त्याचा वरचा कलर बघा किती सुंदर आलेला आहे दिसायलाच इतका अप्रतिम दिसतो आहे खायलासुद्धा अगदी लाजवाब लागतो तर तुम्ही नक्की या पद्धतीनं हा खरवस बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्हाला जर आजचीही खरवसची रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक ला करायला बिलकुल विसरू नका शेअरही करा जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा अगदी मस्त अशा खरवसची रेसिपी मिळेल आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तुम्ही बघू शकता खरवस अत्यंत मस्त लाजवाब झालेला आहे तर तुम्ही तुम्हीसुद्धा या पद्धतीनं बनवा आणि मला कमेंट करून सांगा तुम्ही बनवलेला खरवस कसा झालेला आहे ते पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपीबरोबर धन्यवाद